नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे बदलापूर शहरामध्ये सातत्याने विविध कार्यक्रम पाहायला मिळतात। याचे श्रेय जाते महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले यांना। दसऱ्याच्या पवित्र दिनी बदलापूर गावात कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने रऊफ शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कॅप्टन आशिष दामले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचारसरणीचा पक्ष आहे, हा पक्ष तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे असे मत व्यक्त केले। सोबतच येणाऱ्या काळात आम्ही असेच प्रत्येकांपर्यंत पोहोचू असे आश्वासन देखील यावेळी म्हणत रऊफ शेख यांचे अभिनंदन देखील केले। प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेत सुनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलंय। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज बदलापूर गाव येथील चिंतामणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवीन कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणारा पक्ष म्हणून बदलापूर शहरात पक्षाची ओळख झालेली आहे। ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, ज्या ठिकाणी एखादा माणूस आपल्या कुठल्याही गोष्टीपासून, आपल्या हक्कांपासून वंचित राहत असेल, त्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे गेल्या अनेक वर्षांपासून करते। समाजसेवेमध्ये अव्वल अशा या पक्षाची ओळख एक तरुण पक्ष, एक महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणारा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख आहे। आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि बदलापूर गावातच आपण आज पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि बदलापूर गावातले सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तत्परतेने प्रयत्न करू। या कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना लोक उपयोगी कार्यक्रम आणि लोकांना अपेक्षित असे कार्यक्रम हे पुढच्या काळात करण्याचं आमचं धोरण आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत अजिबात असं काहीच नाही। तुम्हाला माहिती आहे 12 महिने 24 तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही निवडणुका असल्या नसल्या, जाहीर झालेल्या असल्या किंवा नसल्या तरीही काम करत असते। अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी गेल्या 5 वर्षात जेव्हा अनेक त्या ठिकाणी समाजसेवकांची कार्यालय बंद झाली अशा वेळेस सुद्धा आम्ही कार्यालयांची उद्घाटन केली। अशा वेळेस देखील आम्ही लोकांसाठी धावून गेलो। त्याच्यामुळे जर उद्या निवडणुका झाल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील आम्ही जर उद्घाटन केलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण की निवडणुका समोर ठेवून आम्ही कुठले काम करत नाही। त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, लोकांसाठी आम्ही धावून जाणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून मला वाटतं रऊफ शेख यांच्या माध्यमातून बदलापूर गावातल्या लोकांना न्याय मिळेल, पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांचं त्या ठिकाणी या कार्यालयाच्या माध्यमातून, कारण कार्यालय अनेक असतात पण उद्घाटनाच्या 4-5 दिवसानंतर आपण साधारणपणे बघितलं तर तिथे कोणीच नसतं, तर तसं न होता सर्वसामान्य लोक या ठिकाणी येतील, त्यांची गर्दी होईल आणि त्यांना अपेक्षित असलेले प्रश्न सुटतील या माध्यमातून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। बदलापूर गावात मुस्लिम कम्युनिटी पाहिली प्रामुख्याने मोठी आहे आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे, समाजाला कशा प्रकारे सांगाल काय? निश्चितपणे अजितदादांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक सेक्युलर पक्ष आहे आणि कुठल्याही समाजाचा, जाती धर्माचा माणूस असला तरी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आदरणीय अजितदादांची, माझी आहे आणि रऊफ भाईची पण या पुढच्या काळात असणार आहे। मला वाटतं की पक्ष संघटना आणि लोकांचं हित, कुठल्याही धर्मनिरपेक्षपणे त्या ठिकाणी लोकांचा फायदा झाला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजेत हीच अपेक्षा सर्वसामान्यांना असते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही पुढील काळात करू।